मराठा क्रांती मोर्चा याने 9 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंद चक्का जाम आणि त्यांच्या मागण्यासाठी भूमिका घेतलेली आहे. या भूमिकेला पाठिंबा दर्शवण्यासाठी मी आज त्यांच्यामध्ये सामील झालो. मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये महाराष्ट्र सरकारनं वेळकाढू धोरण स्वीकारलं. 2014 लोकसभेच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपा सरकार आल्यावर तातडीनं मराठा आरक्षण दिलं जाईल असा शब्द ज्या महाराष्ट्र सरकारनं भाजपानं दिला, आज 4 वर्ष उलटली तरी तो शब्द अजून त्यांनी पाळला नाही. समाजामध्ये एक नैराश्य पसरलं. समाज हा सैरावैरा होतो. आज महाराष्ट्रामध्ये जे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे ते अतिशय वाईट चिंताजनक. गेल्या काही वर्षापासून मराठा क्रांती मोर्चाने रस्त्यावर अतिशय शिस्तबद्ध मोर्चे काढले. लाखो म्हणता येणार नाहीत पण करोडो मराठा आणि त्यांना पाठिंबा देणारे इतर समाज बांधव त्यांच्याबरोबर रस्त्यावर उतरले. मराठा समाजाला आरक्षण द्यावे आणि इतर 19 मागण्यासाठी मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीनं महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. आपण पाहतो की लातूर शहर आणि जिल्हाभरामध्ये आज कडकडीत बंद पाळण्यात आला. सकाळपासूनच शहरामध्ये ST बसेस धावल्या नाहीत आणि इतरही ज्याला आपण चारचाकी वाहने म्हणतो जे वाहतुकीची ये जा करतात ती वाहनेसुद्धा रस्त्यावर दिसली नाहीत. तुरळकपणे 2 व्हीलर्स रस्त्यावरती दिसत आहेत. अनेक चौकामध्ये कार्यकर्त्यांनी टायर जाळून आणि घोषणा देऊन एक मराठा लाख मराठा आमच्या मागण्या मान्य करा मराठा आरक्षण द्या अशा प्रकारच्या घोषणा करून कार्यकर्त्यांनी संपूर्ण लातूर शहर आणि जिल्हा परिसर दणाणून सोडला आहे. ग्रामीण भागामध्ये बैलगाड्या आपण पाहतो की रस्त्यावरती लावण्यात आलेल्या आहेत आणि घोषणा दिल्या जात आहेत सरकारच्या विरोधामध्ये. वासनगाव फाटा या ठिकाणी लातूर शहराचे आमदार अमित देशमुख आणि युवा नेते धीरज देशमुख यांनी वासनगाव फाट्यावरच्या ठिया आंदोलनामध्ये सहभाग नोंदविला. जिल्हाभरामध्येही इतर अनेक ठिकाणी आमदार आणि खासदारांनी प्रत्यक्ष त्या ठिया आंदोलनामध्ये जाऊन आपला सहभाग नोंदविला आहे. कारण काल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं लोकप्रतिनिधींनी ठिया आंदोलनामध्ये आणि एकूणच महाराष्ट्र बंदच्या या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं अशा प्रकारचं आवाहन केलेलं होतं. दुपारचे 1 वाजलेले आहेत. आतापर्यंत तरी लातूर शहर आणि जिल्ह्यामध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडलेला नाही. चोख पोलीस बंदोबस्त आणि कार्यकर्त्यांचा सामंजस्यपणा. ज्या ॲम्ब्युलन्स जात आहेत किंवा ज्या एमर्जन्सी सेवा आहेत त्या सेवा मात्र लातूर शहर आणि जिल्ह्यामध्ये सुरू आहेत. एकूणच आजचा बंद 100% यशस्वी झाल्याचा दावा कार्यकर्त्यांनी केला आहे. कॅमेरा पर्सन विजय कवाळेसह इस्माईल शेख, प्रथम पोस्ट न्यूज, लातूर.